नेहमी नेहमी तेच ते चिकनचे प्रकार खाऊन जर कंटाळा आला असेल तर हा चिकन दालचा किंवा दाल गोश्त नक्की करून बघा. करायला सोप्पा आहे, अगदी नेहमीच्या साहित्यामध्ये तयार होतो. नमस्कार, सरिताज किचनमध्ये आज आपण चिकन दालचा म्हणजेच दाल गोश्त कसं करायचं ते बघणार आहोत. बऱ्याच रिक्वेस्ट आल्या होत्या की आम्हाला चिकन दालचा कसा करायचा ते सांगा. मागच्या वेळी आपण व्हेज दालचा केला होता. व्हेज दालच्यामध्ये भरपूर भाज्या घ्याव्या लागतात, त्यामुळं चिकन दालच्याच्या तुलनेमध्ये व्हेज दालचा बनवायला वेळ जास्त लागतो. चिकन दालचा करायला सोपा आहे, पटकन तयार होतो, चवीला भन्नाट लागतो. कधीतरी वीकेंडला आपण नॉनव्हेज आणतो त्यावेळी असा वेगळा प्रकार करायला काहीच हरकत नाही. तर खूप सोपी रेसिपी आहे चिकन दालचा, ज्यासाठी आपल्याला डाळींचा वापर जास्त करावा लागतो. तर आपण पहिल्यांदा डाळी कोणत्या घेतल्यात ते बघू. इथं मी घेतली अर्धी वाटी तुरीची डाळ, पाव वाटी मसुराची डाळ आणि पाव वाटी हरभऱ्याची डाळ. तर इथं आपल्याला मिक्स डाळी घेतलेल्या आहेत. तुम्हाला जर फक्त मसुराची डाळ घ्यायची असेल तरी चालेल. बरेच जण फक्त हरभऱ्याच्या डाळीमध्ये सुद्धा हा दालचा करतात. तर तुम्हाला जर एकच कोणतीही डाळ वापरायची आहे तर एक संपूर्ण वाटी भरून किंवा सव्वा वाटी डाळ घेतली तरी चालेल. या डाळी आपण आता स्वच्छ धुवून घेऊयात. तर डाळी आपण स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. आता या धुतलेल्या डाळी कुकरमध्ये काढायच्यात. तर डाळी घेतल्या, आता यामध्ये घालायचं आहे दुधी. तर दुधीचे बघा मी असे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत. आपण याला चिकनसोबत वापरतो आहे त्यामुळं दुधी असा मोठ्या मोठ्याच फोडी करून घ्यायचा. तर मी दुधीच्या 2-2 इंचाच्या गोलगोल फोडी केल्या आणि मग परत त्याचे 4 भाग करून घेतलेत. आता यामध्ये घालू 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा मीठ, 1 टेबलस्पून तेल. हे सरिताज किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे. सरिताज किचनची तेलं कांदा लसूण मसाला आणि बाकीचे सगळे प्रॉडक्ट संपूर्णपणे पारंपरिक पद्धतीने केलेले आहेत. तुम्हाला घ्यायचे असतील तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आता कुकरमध्ये आपल्याला घालायचं आहे पाणी. तर डाळी व्यवस्थित शिजल्या जातील एवढं पाणी घातलं. साधारण 1 इंचभर येईल एवढं पाणी घातलं आहे. आता कुकरचं झाकण लावायचं आहे आणि याच्या 3 शिट्ट्या करायच्या. तर आपल्या डाळी शिजलेल्या आहेत, कुकर थंड होतो आहे, तोपर्यंत आपण चिकन शिजायला टाकू. त्यासाठी एका मोठ्या भांड्यामध्ये 4 मोठे चमचे तेल गरम करायला ठेवलं आहे. तेल गरम झालं की यामध्ये घालू 1/2 चमचा हिंग आणि काही खडे मसाले घालायचे आहेत. 2 तमालपत्र, 2 ते 3 इंच दालचिनी, 1 जावित्री, चक्रफूल, 2 मसाला वेलची अशा फोडून घालायच्या, 5 ते 6 लवंग आणि 6 ते 7 काळी मिरीचे दाणे. गॅस कमी करून हे खडे मसाले थोडेसे परतून घ्यायचे. खडे मसाले एखाद दुसरा नसेल तरी पण चालेल. खडे मसाले परतल्यावर यामध्ये घालायचा आहे उभा पातळ चिरलेला कांदा. इथं मी 3 मोठे कांदे असे उभे पातळ कापून घेतलेत. आता हा कांदा आपण नेहमी भाजीला परततो त्यापेक्षा थोडासा जास्त परतून घ्यायचा आहे. आपल्याला हा थोडासा डार्क करून घ्यायचा आहे. तर कांदा आपण असा छान तांबूस रंगावर परतून घेतलेला आहे. हे बघा, नेहमीपेक्षा थोडासा असा डार्क करायचा कांदा. आता यामध्ये घालूया 2 ते 3 उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या, 1/2 चमचा हळद, 1 मोठा चमचा धणेपूड, 1 मोठा चमचा मिरची पावडर, किंवा तुम्ही मिरची पावडर आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता, 1/2 चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड आणि 1/2 चमचा आमचूर पावडर. याला मिसळून घ्यायचं आहे. आता यामध्ये घालायचं आहे उभा पातळ कापून घेतलेला टोमॅटो. इथं मी 4 मोठे चांगले पिकलेले टोमॅटो असे उभे पातळ कापून घेतलेले. टोमॅटोसोबतच घालायचं आहे मीठ. 1/2 चमचा मीठ घातलं. मीठ घालूयात आणि अजून याला चांगलं परतून घेऊ. तर टोमॅटो घालून याला चांगलं परतलं. अजून एक गोष्ट म्हणजे कांदा भाजल्यानंतर मी आलं लसणाची पेस्ट 2 चमचे घातली होती, फक्त मी दाखवायला विसरले. तर आपला टोमॅटो चांगला भाजून झालेला आहे. यामध्ये घालायची आहे 1 चमचा काळी मिरी पूड. काळी मिरी पूड याच्यामध्ये मिसळून घ्यायची आणि मग यामध्ये घालायचं आहे स्वच्छ धुवून घेतलेलं चिकन. तर इथं मी 1/4 किलो म्हणजे 750 ग्रॅम चिकन घेतलं आहे. चिकन स्वच्छ धुतलं आणि त्याचे असे मध्यम पीसेस केलेत, खूप जास्त लहान नाही किंवा खूप मोठे नाही. त्यासोबत घालायचं आहे चवीपुरतं मीठ. आपण आधी मीठ घातलं होतं त्या अंदाजाने मीठ घाला. मीठ घालूयात. आता गॅस आपल्याला करायचा आहे मोठा आणि हे चिकन या मसाल्यासोबत 5 ते 7 मिनिटं चांगलं परतून घेऊ.
तर चिकन आपण एक 5-7 मिनिटं चांगलं परतून घेतलं आहे. आता आपल्याला गॅस मध्यम करायचा, याच्यावर असं खोलगट ताट ठेवायचं आहे आणि ताटावर आपल्याला पाणी ओतायचं. तर तुम्ही ताट भरून पाणी ओतू शकता, 1.5 ग्लास भरून. तर ताटावर बसेल एवढं पाणी घातलं. आता याला 5-7 मिनिटं मंद आचेवर असं शिजून द्यायचं. 5-7 मिनिटं आपण याला पाणी घालून झाकून ठेवलं होतं आणि चिकनला बघा, स्वतःचं असं पाणी सुटलेलं आहे आणि चिकन आपलं जवळपास 20-30% शिजलं असेल. त्याला परत एकदा ठेवून घ्यायचं आणि आपण हे जे ताटावरचं गरम झालेलं पाणी आहे हे या चिकनमध्ये घालायचं. तुम्ही जर कुकरमध्ये हे चिकन शिजवणार असाल तर इथून पुढे काय करायचं, तुम्हाला हवं तेवढं अजून गरम पाणी घाला आणि कुकरच्या शिट्ट्या करून घ्या. आता मी हे पूर्णपणे पातेल्यात शिजवते, त्यामुळे मी काय करते हे ताट परत याच्यावर ठेवते. ताट ठेवायचं, परत ताटावर पाणी घालायचं आणि चिकन शिजेपर्यंत याला असंच ठेवून द्यायचं. आणि तुम्हाला जर मध्येच गरज वाटली की अजून पाण्याची गरज आहे तर हे ताटावरचं पाणी परत ओतून घ्या. तर अशाच पद्धतीने आपण याला अजून 20-25 मिनिटं मंद आचेवर शिजवू. तर एकीकडे आपलं चिकन शिजत आहे, आता चिकन शिजत आलेलं आहे, जवळपास 20 मिनिटं झालेली आहेत. दुसरीकडे आपला कुकरसुद्धा शिट्ट्याहून पूर्ण वाफ जिरलेली आहे. आता काय करायचं, इथे ह्या भोपळ्याच्या फोडी आहेत ना, या आपल्याला तुटून द्यायच्या नाहीत. याला हलक्या हाताने फक्त असं घोटून घ्यायचं. डाळ अगदीच पूर्ण मॅश होण्याची गरज नाही आहे. याला फक्त असं ढवळून घेतलं की डाळ थोडीशी एकजीव होते, पण भोपळ्याच्या फोडी तशाच राहतात. तुम्हाला वाटलं की भोपळा असा कुकरमध्ये जास्त शिजेल तर तुम्ही वर वेगळा शिजवून घेतला तरी चालेल. तर डाळ आपण घोटून घेतलेली आहे. आपलं चिकन जवळपास 80-90% शिजलेलं आहे. आपल्याला पूर्ण चिकन शिजवून घेण्याची गरज नाही, थोडंसं तसंच ठेवायचं. आता आपल्याला ही शिजवून घेतलेली डाळ आणि दुधी यामध्ये घालायचं आहे. त्याचबरोबर ताटावरचं गरम पाणी मी कुकरमध्ये घेतलं आहे, हे गरम पाणी यामध्ये घालू. आता याला मिसळून घ्यायचं. दालचा खूप असा पातळ नसतो पाण्यासारखा, थोडासा घट्टच ठेवायचा आहे, जसं सांबार असतं अगदी तसं. तर याला आपण हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आणि सगळ्यात शेवटी यामध्ये घालायचा आहे 1 मोठा चमचा भरून दालचा मसाला. हा दालचा मसाला तुम्हाला कुठल्याही किराणा दुकानामध्ये सहज मिळेल. हा नसेल तर तुम्ही गरम मसाला पावडर वापरली तरीही चालेल, पण दालचा मसाल्याने चव खूप छान येते. तर याला मिक्स करून घेऊयात आणि मंद आचेवर 1-3 मिनिटं असंच शिजून देऊ. तर एकीकडे आपला दालचा उकळतो आहे, तोपर्यंत आपण याच्यासाठीचा तडका करून घेतो आहे. तर इथं मी 3 मोठे चमचे साजूक तूप घेतलं आहे. तूप गरम झालं की यामध्ये उभा पातळ कापलेला कांदा घ्यायचा आणि कांदा आपल्याला चांगला तांबूस रंगावर तळून घ्यायचा आहे. तुम्ही तडका तुपाऐवजी तेलामध्ये केला तरी चालेल. तर कांदा असा बघा तांबूस रंगावर तळत आला. आता यामध्ये 5-7 मिरच्या अशा उभ्या चिरून घातल्या. या मिरच्यासुद्धा 1 मिनिट भरासाठी परतून घेऊ. गॅस मी बंद करते आहे कारण तूप चांगलं तापलं गेलेलं आहे. मिरच्या चांगल्या परतून घेतल्या, मिरचीचा फ्लेवर या तडक्यामध्ये मस्त उतरला आहे. तर इकडे या उकळत्या दालच्यावर हा तडका घालायचा. तडका घालून याला मिसळून घेतलं. आता 1-2 मिनिटासाठी याला असंच या तडक्यासोबत उकळून घेऊया. तर वरून तडका दिल्यावर याला 2 मिनिटं उकळून घेतलं आहे. आपला दालचा मस्त या आपला तडका दालच्यामध्ये छान मुरला आहे. आता यावर घालायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर. गॅस बंद करायचा आहे. याला मिसळून घ्यायचं. आपला मस्त असा चिकन दालचा तयार झालेला आहे. मस्त जिरा राईस आणि गरमागरम चिकन दालचा सर्व करूया. तर अशा पद्धतीने आपण मस्त चिकन दालचा केला, गरमागरम जिरा राईससोबत अप्रतिम लागतो. अगदीच नसेल तर साधा भातसुद्धा छान लागेल. कोलम तांदळाचा भात बनवा, मस्त मोकळा सळसळीत होतो. आणि इथं आपण जो दालचा मसाला वापरला तो तुम्हाला कोणत्याही किराणा दुकानामध्ये सहज उपलब्ध होईल. आणि दालचा मसाला मी इथं मोठा 1 मोठा चमचा गच्च भरून वापरला. तुम्हाला फ्लेवर थोडासा जास्त हवा असेल तर मसाला थोडासा वाढवू शकता, कमी करू शकता, जसा तुम्हाला आवडेल तसा. तर तुम्ही पण ही चिकन दालच्याची रेसिपी नक्की करून बघा. मला कमेंट्समध्ये सांगा की ती कशी वाटली.
पद्धती थोड्याशा वेगळ्या असू शकतात चिकन दालचा बनवण्याच्या. तुमच्याकडे काही वेगळी पद्धत असेल तर ती सुद्धा मला कमेंट्समध्ये नक्की लिहून सांगा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.